बर तर तुम्ही सगळे कितवीचे आहात? सगळे नववीचे आहेत. ओके, म्हणजे फिजिक्समध्ये तुम्हाला दाब हा किंवा प्रेशर हा धडा आहे, बरोबर शिकून झालाय का? म्हणजे वाचलाय कोणी? नाही वाचलं. आर्किमिडीसचा सिद्धांत किंवा आर्किमिडीस आर्किमिडीस प्रिन्सिपल कोणाला माहिती आहे का? ऐकून नाही माहिती. बर, तुम्ही कधी पोहलायत नदीमध्ये किंवा तळ्यात किंवा वॉटर स्विमिंग टँक मध्ये वगैरे? हो नाही काहीतरी म्हणा. पोहलेत ना? तर मग तुम्ही कधी पाण्यात उतरल्यानंतर असं जाणवलंय का तुम्हाला की तुम्ही जरा हलके वाटता किंवा तुमचं वजन असल्यापेक्षा जे आहे ऍक्च्युअल त्याच्यापेक्षा कमी आहे असं असं जाणवतं, असं असं कधी तुम्हाला जाणवलंय का? ज्यांनी पोहले त्यांना अनुभव आला असेल. किंवा मग तुम्ही कधी लाकडाचा तुकडा पाण्यात टाकलाय का? तो बुडतो का? नाही बुडत. नाही बुडत, बरोबर. किंवा लोखंडाचा तेवढ्याच आकाराचा तुकडा टाकून बघितलाय का? म्हणजे सेम आकाराचे दोन तुकडे पण तुम्ही एक बुडतो आणि एक बुडत नाही. याचं कारण हा आर्किमिडीसचा सिद्धांत सांगतो. आणि त्याच्यामध्ये बेसिकली असं आहे की जर का घनता पाण्यापेक्षा कमी असेल एखाद्या गोष्टीची तर ती तरंगेल आणि जर का घनता जास्त असेल तर ते बुडेल. त्याच्यामुळे आपण पोहताना टायर वगैरे लावून कधी कोणी पोहलंय? नाही. बरं, ठीक आहे. पाण्या युजली म्हणजे जर का पोहता येत नसेल लहान मुलांना वगैरे तर मग त्यांना असं कपरेभोवती टायर एक बांधतात ज्याच्यात खूप हवा असते. आता हवा पाण्यापेक्षा जड आहे का हलकी आहे? हलके, बरोबर. तर त्याच्यामुळे ते टायर तरंगतं. तुम्ही ते टायरपेक्षा टायरवरती आधार घेऊन जर का असे बसलात तर मग त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही पण तरंगता. तर तुम्ही पाण्यामध्ये हे बघितलंय की जड वस्तू ही बुडते पण जी कमी घनता असलेली वस्तू असते ती तरंगते. तर मग असेच हवेमध्ये होऊ शकेल का? बोला काय तरी. हो नाही. किती लोकांना वाटतंय हवेत पण होऊ शकतं? हातवर धरा. आपण डिस्कशन करणार आहे आणि मला उत्तरं पाहिजे तुमच्याकडनं. त्याशिवाय आपलं हे सेशननी पुढे जाणं अवघड आहे. त्याच्यामुळे तुम्ही हो नाही म्हणा आणि मग आपण पुढे जाऊ. मी व्हिडिओ दाखवणार आहे पण तुमचं उत्तर पाहिजे मला त्याच्या आधी. बरं, ठीक आहे. हा व्हिडिओ बघा आणि मग आणि ती तरंगायला लागली आणि मग त्यांनी काय केलं की बाकीच्या टँक मधलं खालनं उचलून असं बीकर मध्ये त्याच्यात ओतलं आणि मग ते हळूहळू खालती जायला लागलं. हे आपल्याला कधी दिसेल? एखादी बोट पाण्यात तरंगतीये आणि पाणी आपण जर का उचलून बोटीत टाकलं तर काय होईल? बोट बुडेल, अशीच बुडेल, बरोबर. तर त्याच्यामध्ये त्यांनी ऍक्च्युली त्या टँक मध्ये तुम्ही बघितलं असेल तर मागे एक सिलेंडर होता. सिलेंडर दिसला का? आणि त्याच्यामध्ये सल्फर हेक्झाफ्लोराईड नावाचं एक गॅस असतो. तुम्हाला मॉलिक्युल्स वगैरे माहिती असतील साधारण. उद्देश हा होता की प्रेशर हवा पण एक्झर्ट करते. आता पाणी पाण्याला प्रेशर असतं हे तुम्हाला माहिती आहे का? प्रेशर म्हणजे काय माहिती आहे का? कोणाकोणाला नाही माहिती. मी एक्सप्लेन करायला तयार आहे, म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाही आहे. सो नसेल माहिती तर हातवर करा, म्हणजे लाजू नका. सगळ्यांना माहिती आहे असं अज्यूम करतो मी. आता म्हणजे हात वर पण केलेलं नाही म्हणून. तर तुम्ही पाण्यात कधी खाली डुबकी मारली आहे का? म्हणजे डाईव्ह करून असं आतमध्ये गेलंय कोणी? किंवा विमानात बसून विमान टेक ऑफ करताना वगैरे कधी कानाला दडे बसलेत असं जाणवलंय का? किंवा म्हणजे तुम्ही पाण्यात गेलात खालती तर तुम्हाला वरनं असं वजन पडल्यासारखं दिसेल वाटेल, बरोबर.
पाण्याचं एक विशिष्ट वजन असेल तुमच्यावर, त्याच्यामुळे तुम्हाला वाटेल की पाण्यात पाण्याला एक दाब आहे, कारण पाणी तुम्हाला दाबतंय खालती. किंवा विमानात तुम्ही वरती गेलात हवेत, किंवा डोंगरावरती, उंच डोंगरावर कोणी गेलं कधी, म्हणजे समजा शिमला किंवा कुलू मनाली अशा ठिकाणी, किंवा सह्याद्री ती पण कधी कधी जर का तुम्ही उंच डोंगरावरती कधी गेलात तर कानाला दडे बसतात. त्याचं कारण काय, आपल्याला ब्लड प्रेशर असतं. ब्लड प्रेशर शब्द ऐकला असेल ना सगळ्यांनी, आजी आजोबा वगैरे कधीतरी बोलत असतात किंवा असं. तर आपल्याला ब्लड प्रेशर असतं, आपल्या हार्ट जे असतं ते पंप करत असतं आणि ब्लडला एक विशिष्ट दाब असतो अख्ख्या आपल्या सिस्टीममध्ये. तर त्याच्यामुळे जर का बाहेरचं प्रेशर आणि आपलं प्रेशर हे इक्वल असेल तर मग आपल्याला कानाला दडे बसणार नाहीत आणि त्याच्यामुळे बॅलन्स राहील. पण जर का तुम्ही उंच डोंगरावर गेलात तर तुम्हाला कानाला दडे बसतात. का उंच डोंगरावरती हवेच्या प्रेशरला काय होतं तुम्हाला माहिती आहे का? खाली जातो हवेला ऍटमॉस्फिअरिक प्रेशर हा शब्द ऐकलाय, नक्की ऐकलाय. ओके, तर त्याच्यामुळे आपला जो आपला ब्लडचा जो दाब असतो तो ऍटमॉस्फिअरिक प्रेशर एवढा असतो. ऍटमॉस्फिअरिक प्रेशर का असतं तुम्ही सांगू शकेल मला? थोडी पण मला चूक आणि बरोबर अशी कुठलीच उत्तरं नाहीये, तुम्ही काही पण उत्तरं द्या आणि आपण त्याच्यावरती चर्चा करू. मी इथे लेक्चर नाही देणार, मी चर्चा सत्र घेणार आहे. सो कोणी पण उत्तर द्या, देयर इज नो राईट अँड रॉंग हियर. बरं, आणि मी इंग्लिश टर्म्स वापरलेल्या चालणार का सगळ्यांना, म्हणजे सेमी इंग्लिश मध्ये शिकतात ना सगळ्या? ठीक आहे. हवा पृथ्वी भोवती एक हवेचा एक ऍटमॉस्फिअर असतो, हे माहिती आहे ना? काय म्हणतात त्याला, मराठीत काय म्हणतात, वातावरण. आता तुमच्या इमॅजिन करा, तुम्ही बाहेर उभे आहात, तुमच्यावरती साधारण एक कितीतरी किलोमीटर्स उंच हवेचा एक कॉलम आहे. त्या हवेला एक वजन असणार आहे, बरोबर? ते वजन तुमच्यावर पडेल का? पडेल, बरोबर. आता तुम्हीच असेच उठून एक किलोमीटर वरती जाऊन बसणार एका डोंगरावरती, तर मग एक किलोमीटर हवेचं वजन तुमच्या डोक्यावरचं कमी झालं, बरोबर? त्याच्यामुळे तुम्ही डोंगरावर गेलात की अर्थात तुमच्यावरचं प्रेशर कमी होणार आहे, कारण की तुमच्या डोक्यावरती एक किलोमीटर कमी हवा आहे. आणि तुम्ही इथे असाल किंवा अजून तुम्ही ह्याच्यात समुद्राच्या लेवलला गेलात, आपण आत्ता दख्खनच्या पठारावर आहे त्याच्यामुळे तरी आपण कितीतरी एक 700-800 मीटर किंवा माहीत नाही मला किती कितीतरी मीटर समुद्रापेक्षा वरती आहे, त्याच्यामुळे तेवढा हवा तरी कमीच आहे. पण समुद्रापाशी गेलात तुम्ही तर समुद्रावरती अजून तेवढी हवा येणार आहे आणि त्याच्यामुळे समुद्रापाशी तुमचं प्रेशर जास्त असणार आहे तुमच्या डोक्यावर, बरोबर? आता तुम्ही समुद्राच्या आत गेलात, एक किलोमीटर आतमध्ये गेलात समुद्राच्या, तर काय होईल? प्रेशर वाढेल, बरोबर? कारण तुमच्या डोक्यावरती अजून एक किलोमीटर भर पाणी पण आहे आणि पाण्याचं वजन काय असतं, कमी असतं का जास्त असतं? हवेपेक्षा जास्त असतं. त्याच्यामुळे तुम्ही एक किलोमीटर डोंगरावर गेलात तर प्रेशरचा जेवढा फरक पडणार आहे तेवढा एक किलोमीटर पाण्याच्या आत गेल्यावरती जास्त पडणार आहे, कारण की वजन अर्थात जास्त आहे, त्याच्यामुळे तुमच्या डोक्यावरती तेवढं प्रेशर जास्त. बरं, आता गुड होतो ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. तर आता युजली कसं असतं की आपण आत्ता राहतोय या ठिकाणी, जे काय ऍटमॉस्फिअरिक प्रेशर आहे, एवढं काय वजन आपल्या डोक्यावरती हवेचं आहे, तेवढंच आपल्या रक्ताचा दाब पण असतो. हे तुम्हाला माहिती आहे का? कारण की कसं असतं, आपलं रक्त जर का खूप जोरजोरात म्हणजे ब्लड प्रेशर आपलं हाय झालं तर काय होईल की आपली रक्त आपल्या स्किनवरनं किंवा आपल्या बॉडीला आतून ढकलायला लागेल, बरोबर? प्रेशरमुळे. पण बाहेरनं हवा कमी ढकलते, मग काय होईल रक्ताला? समजा एक फुगा आहे, लो प्रेशर कडून हाय प्रेशर कडे का हाय प्रेशर कडून, म्हणजे काय होईल रक्त बाहेर गुळणा फुटेल किंवा असं काहीतरी. त्याच्यामुळे डोंगरावरती गेल्यावरती गुळणा फुटतो बऱ्याच लोकांचा, कारण की असं होतं की तुम्ही एकदम जर का उठून हेलिकॉप्टरमध्ये बसून डायरेक्ट डोंगराच्या टोकावर गेलात तर काय होईल, तुमचं
ब्लड प्रेशर हे आत्ता आत्ता आपण जिथं आहेत त्या त्याला त्या लेवलला असेल, पण तुम्ही वरती गेलात तर मग ब्लड प्रेशर एअर प्रेशरला काय झालं, कमी झालं बरोबर, कारण 1 किलोमीटर हवा तुमच्या डोक्याची कमी झाली. पण मग आतलं रक्ताचा दाबाचंच आहे, रक्ताचा दाब तेवढाच आहे, त्याच्यामुळे रक्त काय करेल बाहेर जायचा प्रयत्न करेल. तुम्ही होळीमध्ये फुगा पाण्याचा फुगा बनवला असेल ना, तो जर का दाबला तर काय होतो, फुटतो. का फुटतो? कारण की आतमध्ये पाण्याचं तुम्ही दाबल्यावरती काय होतं, तुम्ही पाण्याचं प्रेशर वाढवता आतलं, पण मग फुग्याला ते सहन होत नाही आणि त्याच्यामुळे तो फुटतो बरोबर. बरं, पाण्याला प्रेशर आहे, हवेला पण प्रेशर आहे. हवेला प्रेशर आहे हे दाखवण्याचं सगळ्यात साधं प्रयोग काय असेल? मी आत्ताच एक उदाहरण दिलं, म्हणजे बटे पाण्यासाठी दिलं, फुगा बरोबर. आपण फुगा फुगवतो तेव्हा तो कशामुळे फुगतो? हवेमुळे. पण म्हणजे आपण काय करतो, आपण फुगा धरतो असा आणि आपल्या छातीत हवा भरून घेतो आणि ती विशिष्ट म्हणजे खूप जोरात प्रेशरने फुग्यात टाकतो बरोबर. आणि फुगा कधीपर्यंत फुगेल? काय त्याची कपॅसिटी? बरं ठीक आहे. पण म्हणजे मी त्या फुग्यामध्ये समजा 1 लिटरभर हवा भरली आणि त्या फुग्याची कपॅसिटी आहे, तर तो फुगा आपल्याला म्हणजे असा मोठा होतच राहील का? तो फुगा नाही, तो एका विशिष्ट प्रेशरला जाऊन थांबेल. ते प्रेशर काय असेल? युजली असं असतं की फुगा असा आहे बरोबर, म्हणजे आतमध्ये ॲटमॉस्फिअरिक प्रेशर असेल, बाहेर पण ॲटमॉस्फिअरिक प्रेशर असेल आणि त्याच्यामुळे तो फुग्याच्या भोवती एक काय म्हणतात, इक्वॅलिटी किंवा इक्विलिब्रियम म्हणजे असा एक शब्द येतो सायन्समध्ये. पण ठीक आहे, म्हणजे दोन्हीकडे इक्वल प्रेशर झालं की तो फुगा फुगाचा थांबेल. आता मी ह्या फुग्याला गरम केलं तर काय होईल? पण तो फुगा समजा हीट प्रूफ आहे असं मी अजून केलं, पण तो फुगतो तरी सुद्धा. पाणी गरम केलं तर त्याच्या प्रेशरला काय होईल? बर, पाणी आणि गॅस मधला बेसिक डिफरन्स काय आहे? आपण बेसिकला जाऊ, म्हणजे हवा आणि पाणी ह्याच्यात एक फरक काय आहे? तुम्हाला सॉलिड लिक्विड गॅस हे प्रकार झालेत ना? चालेल. सॉलिड काय असतात? बरोबर, डेफिनेट शेप साईज व्हॉल्यूम सगळं असतं. गॅसचं काय असतं? लिक्विडचं काय असतं? डेफिनेट शेप नसतो पण डेफिनेट व्हॉल्यूम असतो. गॅसला डेफिनेट शेप नसतो, डेफिनेट व्हॉल्यूम नसतो, पण आपण तरी सुद्धा 1 किलो हवा बोलू शकतो ना? बोलू शकतो का? आपण एक फुगा घेतला, फुग्याचं न फुगलेलं असताना वजन केलं आणि फुग्याचं फुगवून वजन केलं, तर त्याच्यात फरक असेल का? असेल, म्हणजे हवेला वजन आहे हे मान्य आहे सगळ्यांना बरोबर. तर आता मी 1 किलो पाणी एका फुग्यात भरलं आणि 1 किलो हवा एका फुग्यात भरली, तर त्याचे काहीतरी व्हॉल्यूम्स असतील बरोबर. पाण्याचं कमी असेल, हवेचं जास्त असेल, मान्य आहे का? बर, आता मी पाण्याला गरम केलं तर पाण्याच्या व्हॉल्यूमला काय होईल? तुम्हाला हे झालंय का की कुठली गोष्ट गरम केल्यावरती त्याच्या व्हॉल्यूमला काय होतं वगैरे? वाढत हे माहिती आहे कोणाला? वाढत असा आवाज आला मागणं. बरं ठीक आहे, तुम्ही बरं ठीक आहे, मी सांगतो आता की पाणी तापवलं तर ते वाढेल. ते उकळतं पाणी बघितलं का? तुम्ही आंघोळीला पाणी उकळता तेव्हा काय होतं? पाणी ओतू जातं बरोबर. किंवा दूध, पण दूध नाही, दुधात हवा हवेमुळे वाफ येते, काय म्हणतात, सायवरती येते. पण एनिवे, तापवलेल्या गोष्टी ह्या साईजमध्ये वाढतात आणि हवा तापवली ती तशीच वाढेल, पण ती जास्त वाढते. आपण ह्याचा एक्सपेरिमेंट करू शकलो असतो, पण ती गरम पाणी नाही आता.
तर मुद्दा हा आहे की कुठली गोष्ट तापवली की तिचा व्हॉल्यूम वाढतो आणि हवेचं पण नसतं, तर फुगा आपण जर का गरम केला तर त्याच्यात 1 किलो हवाच राहील का? म्हणजे जर का तो हीट प्रूफ आहे मी म्हणलो असं, तर तो गरम होईल, गरम केल्यावरती त्याचा व्हॉल्यूम वाढेल का? पण त्याच्या प्रेशरला काय होईल? प्रेशर कशामुळे येतं हे माहिती आहे का तुम्हाला सगळ्यांना? प्रेशर म्हणजे काय डेफिनेशन? एकदम छोटीशी डेफिनेशन, फोर्स पर युनिट एरिया. म्हणजे मी आता एक माझा हात घेतला तर ह्याच्यावरती किती फोर्स पडतोय हवेमुळे हे माझ्या हातावरच एअर प्रेशर असेल, बरोबर. तो फोर्स कोण देणार आहे? हवेत काय असतं? गॅस. गॅसच काय? गॅसचे मॉलिक्युल्स असतात. गॅसचे मॉलिक्युल्स किती धडकत आहेत ह्याच्यावरती, याच्यावरनं प्रेशर किती आहे हे ठरणार आहे, बरोबर. धडकल्याने फोर्स येणार ना. आपण कुठल्या गोष्टीत धडकलो तर किती फोर्स मध्ये धडकला किंवा असं म्हणतो, म्हणजे की जेवढा जास्त फोर्स असेल तेवढं जास्त धडक बसणार आहे ना. तसंच ह्याच्यावरती जेवढ्या जास्त धडका बसतील गॅसच्या मॉलिक्युल्सच्या तेवढ्या जास्त ह्याच्यावरती प्रेशर असेल, बरोबर. तर आता जर का आपण हवा गरम केली तर काय होतं? हो, मॉलिक्युल्सला काय होतं? टेम्परेचर काय असतं माहितीये का? एखादी गोष्टी गोष्ट तापली आहे म्हणजे काय होतं? त्याच्यात टेम्परेचर वाढतं, म्हणजे ऑब्व्हियसली. पण त्याच्या पुढे म्हणजे टेम्परेचर, पण टेम्परेचर वाढलंय म्हणजे काय झालंय त्या गोष्टीत? एनर्जी वाढली. कशाची? मॉलिक्युल्सची. कसल्या टाईपची एनर्जी? ती एका स्पेसिफिक टाईपची एनर्जी असते, बरं. हीट एनर्जी. पण म्हणजे ते मॉलिक्युल्स काय सरळ जायला लागतात एका डिरेक्शन मध्ये, एका गोल गोल फिरतात, व्हायब्रेट होतात, व्हायब्रेट होतात, बरोबर ना? कोणतरी म्हणलं मागे, बरोबर. व्हायब्रेशन्स म्हणजे माहिती आहेत ना, असे असे हलायला लागतात. तर जेवढं जास्त आपण तापू एखादी गोष्ट तेवढी ती जास्त अशी अशी हलायला लागेल. आता गॅस मॉलिक्युल्स तापवले की काय होईल? ते जास्त असे असे हलायला लागतील. आता मी जर का ही हवा इथली तापवली तर काय होईल? इथे काय होतं? आधी प्रेशर होतं, म्हणजे अजून पण आहे, ते असे असे आपटतात. आता मी इथली हवा तापवली, जोरात आपटायला लागतील, बरोबर. म्हणजे काय होईल? प्रेशर वाढेल. तर आता मी तो फुगा, एक फुगा आहे एवढा एवढ्या साईजचा आणि याच्यात काहीतरी प्रेशर आहे. आता मी हा फुगा तापवला तर काय होईल? फुटेल. मी म्हटलं तसं मग अशी तो हीट प्रूफ आहे, सो प्रेशर वाढेल त्याच्यातलं. प्रेशर वाढलं की काय होईल? आता प्रेशर वाढलंय आणि आपण मगाशी काय म्हणलं की तो फुगा कधीपर्यंत फुटतो? जोपर्यंत आतलं प्रेशर आणि बाहेरचं प्रेशर इक्वल होत नाही, बरोबर. तर आता हा ह्यातलं प्रेशर वाढलं कारण हा तापवलं. आता काय झालं? नाही, हे बघा, हा फुगा आहे, याचा काहीतरी प्रेशर आहे. त्याचा प्रेशर आता बाहेरच्या प्रेशर एवढं इक्वल आहे, कारण की मगाशी तो म्हणला तसं की हा फुगा तोपर्यंतच फुगेल जोपर्यंत इक्वल प्रेशर होत नाही. आता हा फुगा मी तापवला तर काय होईल? प्रेशर वाढलं हे मान्य आहे सगळ्यांना, बरं. आता प्रेशर वाढल्यानंतर काय झालं? शेप काय? ओके, शेप शेप तसाच राहील. पण तो फुगा, समजा फुगा तू म्हणतेस एक्सपांड होईल असं असं म्हणणार तुझं, फुगा पण एक्सपांड होईल ऍज इन फुग्याचा मेम्ब्रेन, मॉलिक्युल्स व्हायब्रेट होत आहेत कारण प्रेशर वाढलं किंवा तापलंय ते. बर बर, प्रेशर आतलं जास्त आहे, हवेचं कमी आहे, त्याच्यामुळे हे एक्सपांड होईल, बरोबर. आपण काय म्हणलो? फुगा कधीपर्यंत फुगेल? इक्वल होईपर्यंत, बरोबर. तर आता काय झालं? मी एखादी गोष्ट तापवल्यावरती, एखादा हवेचा मास तापवल्यावरती काय झालं? त्याचं व्हॉल्यूम वाढलं, बरोबर. जर का प्रेशर सेम ठेवायचं आहे मला,
आपण हे एक्सपेरिमेंट करू ज्याच्यामध्ये ही बाटली आहे आणि ह्याला खालनं भोकं पाडलेली आहे. ठीक आहे, आता किती पाणी पडत अगदी स्टोरी बरोबर. आता मी याच टोपण थोडस हलक करणार आहे. आता काय झालं, प्रेशर वाढलं कशाच, म्हणजे नुसती बाटली उघडली की प्रेशर वाढला, हे उत्तर बरोबर नाही आहे. नीट सांगा नाही, नुसतं काय झालं हे सांगा. मी आता पाणी किती पडतंय आणि नंतर पाणी किती पडतंय एवढं सांगा. ओके, आता मी ही बाटली बंद केल्यावरती इथं भोकं तर आहेत बरोबर, भोकं तर तशीच आहेत ना, भोकं मी काय बुजवत नाहीये, तर त्यातनं पाणी का नाही पडत बरोबर. आणि त्याच्याने काय होत, प्रेशर प्रेशर नका म्हणू फक्त. आता ही भोक उघडी आहे, त्यात हवा जात नाहीये तो म्हणला तसं, पण मग त्याच्याने हे पाणी खालती का नाही पडायला पाहिजे. व्हॅक्युम तर तयार होणार नाही, तर हवा येते एक्सपांड होईल, पण इथे हवा आहे ना, व्हॅक्युम म्हणजे काहीच नसायला पाहिजे ना. इथे एअर बाहेर न काय नॉर्मल एअर प्रेशर आहे आपलं बरोबर, आणि आतमध्ये काय आहे, आतमध्ये पण हवा आहे. आणि आता ती मी इकडे जेव्हा उघडली होती ही बाटली भरताना, तेव्हा ती जी हवा आत गेली होती ती नॉर्मल एअर प्रेशरलाच गेली असेल ना, त्यात काय मी त्यात तापवलं नाहीये किंवा त्यात काय मी दाबून भरलेली नाहीये वगैरे, म्हणजे कॉम्प्रेसर वापरून भरलेली नाहीये ती बरोबर. तर ह्यातली पण हवा नॉर्मल एअर प्रेशरला आहे, म्हणजे आपल्या ऍटमॉस्फिअरिक प्रेशरला आहे. इथली बाहेरनं जी हवा आहे ती पण नॉर्मल ऍटमॉस्फिअरिक प्रेशरला आहे बरोबर. त्याच्यामुळे आता हे पाणी पडत नाही. आता मी हे उघडल्यानंतर काय होणार आहे, किंवा अबर त्याच्यामुळे का पाणी पडत नाही आणि हे इकडचं प्रेशर आणि इकडचं प्रेशर इक्वल आहे, तर त्याच्याने काय झालं. तो म्हणला ते थोडंफार बरोबर होतं, म्हणजे की इकडनं हवा जात नाही, हवा जात नाही हे बरोबर आहे कम्प्लिटली, पण त्याच्या पुढे काय, काय झाल्यावरती कॅप बंद केल्यावरती का पाणी पडायला लागलं. तर ओके, सो मी कॅप बंद केली तर ह्याच्यातला प्रेशर संभाव कमी झाला असं जो म्हणला. ओके, तसं नाहीये, इथनं आता पाणी पडायला लागलं समजा, अज्युम करू आपण की आता हे पाणी पडतंय, म्हणजे आता कारण इकडे टाईट सीलिंग नाहीये, पण इकडनं जर का आता हे बंद असताना पाणी पडायला लागलं तर मग इथल्या वॉटर लेवलला काय होईल, वॉटर लेवल कमी होईल. वॉटर लेवल कमी झाली की ती इकडनं कमी होणार आहे, इकडच्या हवेला काय होईल, स्पेस मिळेल, ती वाढेल म्हणजे एक्सपांड होईल बरोबर. आता ती एक्सपांड झाल्यावरती काय होईल, हवेचं प्रेशर जास्त होईल, कमी होईल बरोबर. आणि आता म्हणजे व्हॅक्युम नाही डायरेक्टली तयार होणार, पण इथलं हवेचं प्रेशर कमी झालं, इकडचं प्रेशर जास्त आहे, त्याच्यामुळे हे मग कॉम्प्रेस व्हायला लागेल बरोबर, ही बाटली जी आहे ती अशी दाबली जाईल
पण ही बाटली बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे तसं होणं शक्य नाही. आणि त्याच्यामुळे इथलं प्रेशर कमी झालेलं ह्या हवेला चालणार नाहीये, कारण की इकडनं उलटा दाब या पाण्याला मिळतोय. त्या पाण्याला पण एक खालनं हवेचा दाब आहे बरोबर, कारण की इकडे बाहेर जी भोका भोवती जी हवा आहे ती नॉर्मल ऍटमॉस्फिअरिक प्रेशर आहे, हे मान्य. त्याच्यामुळे इकडनं हे पाणी खाली पडणार नाहीये, अनलेस मी इकडनं आता हे उघडलं, हे मी जर का उघडलं तर काय होईल, वरनं हवा जाऊ शकेल त्याच्यात बरोबर. आणि वरनं हवा जाऊ शकली की काय होईल, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण की मग कुठलीच हवा एक्सपांड होण्याची गरज नाही, कुठेच प्रेशर कमी जास्त होणार नाही आणि सगळं छान सुखात चालेल बरोबर. पाण्याची लेवल कमी ओके. आता दोन तीन ऍक्च्युली जी आय एफ होत्या, पण की तुम्हाला पिस्टन म्हणजे माहिती आहे, इंजिन बघितलं कधी गाडीचं, त्याच्यामध्ये काय होतं ते इंजिन ऑइलची वगैरे जाहिरात दाखवतात बघा, असं काहीतरी वरती खालती हलत असतं, तर त्याला पिस्टन म्हणतात. हे पिस्टनच आहे, हे वरती खालती हलतंय बरोबर, आणि हे आपण गॅस सिलेंडर म्हणून येते इंजिनचं. तर आता काय होतंय की हे तापलं की इथल्या मॉलिक्युलचं काय होतंय, व्हायब्रेशन जास्त होतंय, त्याच्यामुळे प्रेशर जास्त होतंय. पण आता बाहेरचं प्रेशरचं काय आहे, बाहेरचं प्रेशर काय केलेलं आहे त्यांनी, कॉन्स्टंट ठेवलंय, म्हणजे ते 2 किलो जे काय आहे वजन आणि त्याच्यावरती हवेचा जे काय दाब आहे तो तेवढाच आहे. त्याच्यामुळे ही हवा इथे जास्त प्रेशरला, जास्त प्रेशर आहे त्याच्यामुळे ती ढकलणार आहे वरती बरोबर. ते जे काय पिस्टन आहे त्याच्यावरती प्रेशर म्हणजे काय, फोर्स पर युनिट एरिया, तर खालनं काय जास्त फोर्स आहे बरोबर. इकडे जास्त प्रेशर असेल जेव्हा हे खालती आहे, इथे आता जास्त प्रेशर आहे ना, तर त्याच्यामुळे ती वरती ढकलणार आहे त्या पिस्टनला. जर का आतलं टेम्परेचर जास्त आहे तर काय झालं, प्रेशर वाढलं, प्रेशर वाढल्यामुळे काय झालं, खालनं प्रेशर जास्त आहे, वरनं प्रेशर कमी आहे, ते पिस्टन वरती जाणार आहे. पटलंय का ओके. तर त्याच्यामुळे आता ह्यांनी हा ग्राफ जो काय काढला आहे तो काय म्हणतोय, हे टेम्परेचर आहे. तुम्हाला ग्राफ बघितलेत कधी, बघितलं ना, तर हे व्हॉल्यूम आहे आणि हे टेम्परेचर आहे, आणि हे काय दाखवतोय, टेम्परेचर वाढलं की व्हॉल्यूम वाढतो आणि तो डायरेक्ट वाढतो म्हणजे ओके लिनियरली वाढतो. ठीक आहे, तर ह्याचं नाव आहे चार्ल्स लॉ. हे गॅस लॉज आहेत आणि तुम्हाला हे कदाचित 10वी किंवा 11वी लागतील, पण मी म्हटलं की सोप्या शब्दात एक्सप्लेन करता येऊ शकतो. ह्याचं नाव आहे चार्ल्स लॉ आणि हा काय म्हणतो की एखादा गॅस तुमचं कंटेनर आहे, तर मग तुम्ही त्याचं टेम्परेचर वाढवलं एक्स टाइम्स, म्हणजे टेम्परेचर दुप्पट केलं तर त्याचं व्हॉल्यूम पण दुप्पट होणार आहे. टेम्परेचर चौपट केलं तर व्हॉल्यूम पण चौपट होणार आहे, जर का प्रेशर तेच ठेवायचं असेल. म्हणजे तुम्ही एक फुगा घेतला आणि त्या फुग्यात काहीतरी हवा भरली 1 लिटरवर आणि त्याचं टेम्परेचर रूम टेम्परेचर आहे, आणि मग रूम टेम्परेचर तर दुप्पट टेम्परेचर केलं तर हवेचं व्हॉल्यूम काय होईल, 2 लिटर वाढेल. हे बरोबर, प्रेशर जास्त दिलं व्हॉल्यूमला काय झालं, कमी झालं. आता हे ऑब्व्हियस आहे ना, म्हणजे तुम्ही एखादा हवा जर का कॉम्प्रेस केली तर ती सिलिंडर मध्ये भरणं सोपं होतं. तर याला म्हणतात बॉइल्स लॉ. तुम्ही नावं लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे, पण पॉइंट इज की तुम्ही प्रेशर एखाद्या गोष्टीवरचं वाढवलं तर त्याचा व्हॉल्यूम कमी होतो, आणि त्या गोष्टीचं टेम्परेचर वाढवलं तर व्हॉल्यूमचं काय होतं. आता मग असे बघितलं ना आपण, व्हॉल्यूम वाढतो. आणि मग याच्यावरनं शास्त्रज्ञांनी पुढे कुठल्याही, म्हणजे आता इंजिन वगैरे तुमचं जे काम करतं, डिझेल इंजिन, पेट्रोल इंजिन, हे ह्या सगळ्या गोष्टींचे वर्किंग ज्या प्रिन्सिपलने होतं ते प्रिन्सिपल शास्त्रज्ञांनी ह्या दोन ऑब्झर्वेशन्सवर दिले. हे किती सोपे ऑब्झर्वेशन्स, म्हणजे तुम्ही पण बघू शकता की तुम्हाला पण हे माहिती आहे की एखादी गोष्ट जर का जोरात दाबली तर काय होईल, त्याचं व्हॉल्यूम ऑब्व्हियसली कमी व्हायला पाहिजे, आणि गोष्ट तापवली तर तसं व्हॉल्यूम वाढणार आहे. तर हे दोन गॅस लॉज आहेत.